वायु प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। यापुढे इलेक्ट्रिक कार खरेदीचा निर्णय घेण्यात आलाय। सर्व सरकारी विभागांसाठी हा निर्णय लागू असेल। 1 एप्रिल ऐवजी 1 जानेवारी पासून हा निर्णय लागू करणार असल्याचं सुद्धा समोर येत आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यापुढे इलेक्ट्रिक कार खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व सरकारी विभागांसाठी आता इलेक्ट्रिक कार खरेदी केली जाईल। सर्व सरकारी विभागांसाठी यापुढे ज्या गाड्या खरेदी केल्या जातील त्याच्यामध्ये सर्व गाड्या या इलेक्ट्रिक असतील अशी माहिती समोर येते। त्याच्यामुळे प्रदूषण रोखण्यामध्ये मदत होईल आणि 1 एप्रिल ऐवजी हा निर्णय 1 जानेवारीपासून लागू होणार असल्याचं सुद्धा समोर येत आहे। म्हणजेच या वर्षामध्ये, या नवीन वर्षामध्ये हा नवीन आणि महत्त्वाचा असा निर्णय म्हणावा लागेल। प्रदूषण रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्या सोबत फोन लाईन वर आहे। सोनाली, काय सांगाल, एक अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल, नेमका काय निर्णय आहे हा? की राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, दिवसेंदिवस जे प्रदूषण वाढत आहे त्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सरकारकडून त्याबद्दलची जनजागृती करण्यात येते। मात्र ही जनजागृती व्हावी आणि लोकांना विश्वास बसावा म्हणून जी सरकारी वाहनं खरेदी करण्यात येतात, मग ते मंत्रालय असेल किंवा कॉर्पोरेशन्स असतील, यासाठी सुद्धा आता इलेक्ट्रिक वाहनं विकत घेण्यात येणार आहे। किंवा जर भाड्याने सुद्धा जर वाहनं घ्यायची असेल तर ती भाड्याने घेतली जाणारी वाहनं सुद्धा इलेक्ट्रिक पद्धतीचीच असतील। साधारणपणे 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार होता, मात्र आता 1 जानेवारीपासूनच याची अंमलबजावणी होणार आहे। निश्चितच सोनाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र सरकारचं एक मोठं पाऊल म्हणावं लागेल।